मुळात संभाजीनगरला जे पाणी संकट उभं झालं आहे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालंय. मी स्वतः 1600 कोटी रुपयाची योजना ही संभाजीनगर करता मंजूर केली आणि महानगरपालिकेने 1 रुपया द्यावा, बाकी सगळे पैसे राज्य सरकार देईल असा निर्णय केला. नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी तो निर्णय बदलला आणि 600 कोटी रुपये महानगरपालिकेने द्यावे असा त्यांनी निर्णय केला. ज्या महानगरपालिकेजवळ पगार द्यायला पैसे नाहीत त्या महानगरपालिकेला 600 कोटी रुपये मागितल्यामुळे अजूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आणि जिथे इतकं मोठा पाण्याचा साठा, ज्या साठ्यातनं अख्ख्या मराठवाड्याला पाणी मिळतं, आज त्या ठिकाणी मात्र संभाजीनगरला पाण्याचा थेंब देखील मिळत नाही आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचं हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे, अन्य भागातही याच कारणाने आंदोलन सुरू आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.